बघितलास आता नंदिनीने सुद्धा तुला प्रॉमिस दिली. आता तरी निश्चिंतपणे जा, उशीर होतोय तुला, चल. काही वाटलं तर फोन कर मला, येतो. बाय. आरोही, तू काय करतेस आता? ऐक ना, आता तन्मय पण गेलाय आणि इथे ना तुला काम आहे ना मला, मग आपण वेळ घालवायला काय करूया, म्हणजे टाइमपास म्हणून. माझ्याकडे आयडिया आहे, सांगू. खेळ खेळूया. खेळ? हो. नंदिनी, आपण लहान मुलं आहोत का खेळ खेळायला? ए, लहान मुलंच खेळ खेळतात का फक्त? आपणही खेळू शकतो, कोणी खेळू शकत, म्हणजे तोच खेळ पण वेगळ्या पद्धतीने, नवीन प्रकारे खेळायचा. असा कुठला खेळ आहे? आहे एक खेळ, चोर पोलीस. चोर पोलीस? येस. नंदिनी अग, हा खरंच लहान मुलांचा खेळ आहे. मग काय झालं, खेळूया ना प्लीज, खूप मज्जा येते. त्यात लपायचं असतं, पळायचं असतं आणि गोळीबार करायचा. खूप धमाल येईल आपल्याला खेळायचं. ए पण पहिले ना तू चोर बन आणि मी पोलीस बन, तर चालेल? चालेल. येस. तन्मय आणि आरोहिणी मोबाईल लांबच ठेवला असेल किंवा सायलेंट वर. निवांतपणा मिळायला हवा ना त्यांना. पण असंच असेल ना, सगळं ठीक असेल ना तिकडे. मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात तेच खरे. आई, आग्रहला लागणाऱ्या सामानाची यादी केली मी, एकदा चेक करतेस. अगं तू पाहिलीस ना. ठीक आहे, ठीक आहे, मग निघू मी. हा तन्वी, तुला तन्मयचा किंवा आरोहीचा काही फोन आला होता का? नाही. का ग, काय झालं? नाही नाही, झालं काही नाही, पण कालपासून त्या दोघांपैकी कोणाचाच फोन नाहीये. म्हणजे असं सहज चौकशी करायला किंवा ते कसे आहेत सांगायला मला थोडं आश्चर्य वाटतंय, कारण आपण आपलं स्वतःच रमून जायचं आणि घरच्यांना विसरून जायचं असा काही त्या दोघांचा स्वभाव नाही आहे, त्यामुळे त्यांनी फोन कसा नाही केला? अगं आई, तूच त्यांना एकांत मिळावं म्हणून लांब पाठवलंयस ना, आणि आता तूच काळजी करत बसलीस. आईला मुलांची काळजी सततच लागून राहिलेली असते. माहित नाही का, पण मला खूप अस्वस्थ वाटतंय. म्हणजे ती दोघं सुखरूप आहेत हे कळेपर्यंत मला शांत नाही वाटणार. अगं पण काही प्रॉब्लेम असतात तर दोघांपैकी एखाद्याने तरी कळवलं असतं आपल्याला. हो बरोबर आहे, पण तरी मला असं वाटतं की एकदा त्यांचा आवाज कानी पडावा मग बरं वाटेल मला. मी एक काम करते, मी आरोहीला फोन करते. तन्मयचं ट्रेनिंग कसं चाललंय, गेला का तो आणि घर तिथलं तिला कसं वाटलं वगैरे असं विचारेन. आणि मग नंदिनी खरंच तिकडे गेली असेल तर आरोही आपणून मला सांगेलच. बरं ठीक आहे, तू कर त्यांना कॉल, मी निघू. हो नी. हॅलो. हो हो, अगदी व्यवस्थित. हँड्स अप. गुड. यू आर अंडर अरेस्ट, मिसेस आरोही पारखी,
पळून जायचा प्रयत्न करू नका, नाहीतर तुम्हाला गोळी मारण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरणार नाही. नंदिनी काय? आय सेड हँड्स अप. हो हो. कोणाचा येतोय? नंदिनी अगं कोणाचा फोन आहे बघू तरी ते मला. कदाचित तन्मयचा असेल काहीतरी. जेल मध्ये आरोपीला फोन वापरण्याची परवानगी नसते. नंदिनी असं काय करते? बस इथे बस. हो बसते. आता हात पुढे कर. का? ए यार आरोही तुला ना खेळ कसा खेळायचा तेच माहिती नाहीये. तू चोर आहेस ना, मग मी तुझ्या हातांना बेड्या नाही का बांधणार? तू पळून जायचा प्रयत्न केलास तर असंच असत ते. तू हात पुढे कर ना. बरं बरं करते. नंदिनी हळू अगं. नंदिनी अगं. नंदिनी एक काय करतेस? नंदिनी अगं. नंदिनी काय करतेस हे अगं? असं काय तू? नंदिनी नको ना. नंदिनी नंदिनी अगं प्लीज थांब. नंदिनी काय काय चाललंय तुझं हे? नंदिनी मला अगं बांधून काय ठेवतेस? नंदिनी सोड ना. अरे हे फोन का उचलत नाही? तन्मय ऑफिसला जायच्या गडबडीत असेल, ती त्याला काय हवं नको बघत असेल. जरा वेळाने करते. तू पळून जायचा प्रयत्न करू नकोस. तू चोर आहेस आणि खूप मोठी चोरी केली आहेस आणि आज तुला कोर्टात हजर करायचंय. नंदिनी अगं काय करतेस तू हे? काय यार तू? तुला ना गेम कसा खेळायचा तेही माहिती नाहीये. मी तुला सांगितलं ना, चोराला असंच बांधून कोर्टात नेतात. पण आपण चोर पोलीसचा खेळ खेळतोय की नाही हे तू म्हणजे मला खरोखर बांधून ठेवलंय. आता काहीही बोलायचं नाही, एक शब्द काढायचा. आता जे बोलायचंय ना ते कोर्ट. कळलं? ऑर्डर ऑर्डर. आरोपी आरोही पारखी, तुम्ही मला न सांगता मला फसवून तन्मयला इथे घेऊन येण्याचा खूप मोठा गुन्हा केला आहे. हा एक दखल पात्र गुन्हा असून याची खूप मोठी शिक्षा तुम्हाला भोगावी लागणार आहे. तर मिसेस आरोही पारखी, हे कोर्ट तुम्हाला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावत आहे. इतक्या वेळेला आरोहीला फोन केला, उचलला कसं नाही हिने? सगळं ठीक असेल ना?
आरोही, ही जी चूक तू केलीस त्यासाठी आजन्म कारावासाची शिक्षा सुद्धा खूप छोटी आहे. इसलिए ये कोर्ट तुम्हें सजाए मौत सुना रहा है. आरोही, 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 आरोहीचा फोन वाजतोय मग ती उचलत का नाही? आरोही, आरोही दार उघड. आरोही, आरोही, नंदिनी. अरे बघितलंस, माझं म्हणणं पटत नव्हतं ना तुला? कळगय नंदिनी, तुला आरोहीने इथे राहायला दिलं, एवढे उपकार केले आणि तू अशी परतफेड करतेस, लाज नाही वाटत तुला? मला का बोलतोयस हे सगळं? हे सगळं तर मी आरोहीच्या म्हणण्यावरून केलं. आरोही, हो असं काय कर. बघ काय झालं आरोही, आता मी तुला सांगितलं होतं ना हा खेळ आपण खेळासारखा खेळूया, पण तू म्हणालीस की नाही खरं खरं खेळायचं म्हणून. बघ आता त्याचे परिणाम काय झाले. तन्मयला वाटतंय की मी तुला खरं खरं बांधून ठेवलं होतं म्हणून. आता तूच सांग त्याला. अरे आम्ही दोघे खेळत होतो, एन्जॉय करत होतो. खोट, पुन्हा खोट. अगं किती खोट बोलशील अजून. बरं बाबा, मी खोट बोलत असेन, पण आरोहीवर तर तुझा विश्वास आहे? तिला विचार. आम्ही दोघे चोर पोलीस खेळत होतो, हो की नाही आरोही? हो हो, आम्ही चोर पोलीस खेळत होतो. आता आधे मध्ये काही घडलं असू दे, पण शेवटी शेवटी फक्त मीच जिंकले पाहिजे. आणि शेवट पण कसा थ्रिलिंग व्हायला हवा, धमाकेदार. थोडीशी पळापळ, आरडाओरडा, धावपळ आणि मग गोळीबार. आणि मग पोलीस येऊन चोराला पकडतो आणि त्याची वाट लावतो. म्हणूनच तर मी पोलीस बनले होते. आणि ही आरोही चोर, आणि आता मी तिला पकडणार होते आणि जज बनून शिक्षा सुनावणार होते. एवढ्यात तू मध्ये आलास, बट नो प्रॉब्लेम. आरोही हा खेळ आपण उद्या कंटिन्यू करूया.
So, the court is adjourned for today. आरोही नंदिनी पूर्ण वेडी झाली आहे आणि तिच्यासोबत आपण राहिलो ना तर आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. बघितलं ना आता कशा वेड्यासारखं बोलत होती. तू हे अशा खेळत तिला साथ देतेस? ती तर कशातही साथ द्यायच्या लायकीची नाहीये, ना खेळत ना खऱ्या खुऱ्या आयुष्यात. जाऊ दे ना तन्मय, तू नको लक्ष देऊस. लक्ष नको घालू म्हणजे? माझ्या बायकोच्या जीवावर बेतलंय आणि मी लक्ष नको देऊ? तन्मय काय एवढा चिडतोयस? आरोही माझा संताप बघू नकोस, त्यामागची काळजी बघ. आणि आज जे काय झालं ना त्यानं मला जबरदस्त धक्का बसलाय. मला तर ह्याचं आश्चर्य वाटतंय की तू हे करायला तयार कशी झालीस? तू तर समजूतदार आहेस ना. याचं काय झालं, आम्ही दोघी घरात बसून खूप कंटाळलो होतो ना, मग तिने हट्टच धरला की आपण खेळ खेळूया एखादा. मग तिच्या समाधानासाठी म्हणून मी हो म्हटलं. अच्छा, उद्या तिने हट्ट केला की आपण भातुकली भातुकली खेळूया, तन्मय माझा नवरा आणि मी त्याची बायको असं म्हणलं तर चालेल? हा हट्ट पण पूर्ण करणार आहेस? काय बोलतोस तू तन्मय, कुठला विषय कुठे नेतोस तू? नंदिनी असं काही करणार? नंदिनी बद्दल तुझे अंदाज बघून ना मला वेड लागायची पाळी येईल. तन्मय प्लीज, थोडा सांगतो ना, आपण आपण समजून घ्यायला पाहिजे तिला. मग आता अजून काय वेगळं करतोय तन्मय? शांत हो बघू तू. हे बघ, तू दिवसभराचं दमून आलायस की नाही? जा जाऊन फ्रेश हो, मी मस्त कॉफी बनवते तुझ्यासाठी. जा जा जाऊन फ्रेश हो. अजून कशी नाही आली तन्वी सामान घेऊन? मी तुला हेच विचारायला आले होते की तिचा तुला काही फोन वगैरे आला होता का? नाही, तसं काही बोलणं नाही झालं आमचं एवढ्यात. काय चाललंय मला तर काहीच समजेन असं झालंय. आरोहीचा फोन लागत नाहीये. तन्मय ट्रेनिंगहून परत आला की नाही काही कळायला मार्ग नाही. आता ही तन्वी कुठे नाहीशी झालीय. तुम्ही का नाही फोन करत? मला एवढं सुद्धा कळत नाहीये का केव्हाचा फोन लावते मी? तिचा नंबरच लागत नाहीये. नाही वत्सला बाई, तुम्ही नका टेन्शन घेऊ. ते काय बोलतात ना, ते विंडो शॉपिंग मध्ये रमली असणार ती. येईल येईल. वाटणारच ना, मुलीला यायला उशीर झाला म्हणजे आईला काळजी वाटणारच ना. त्यातून ते राया जबडे आले होते. नंदिनी कुठे म्हणून जाब विचारायला? नाही तर काही भलत असेल तर केलं नसेल ना. नाही नाही, तो काय नाही करू शकला. असं कसं तुम्ही ठामपणे म्हणू शकताय? काही झालं तरी गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे तो. त्याची मुलगी सापडत नाही म्हणून चिडून माझ्या मुलीला तर काही केलं नसेल ना त्यांनी. म्हणजे तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. काय करावं मला तर काहीच सुचत नाही. आणि नेमके तन्मय आणि आरोही सुद्धा इथे नाही आहेत. नाही वत्सला बाई, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. म्हणजे राया जबडे तसा बेकारच माणूस आहे, पण आपले आरूचे एवढे उपकार आहेत ना त्याच्यावर की तो हे असला वेडावाकडा पाऊल उचलेल असा मला नाही वाटत. तुम्ही टेन्शन नका घेऊ, येईल ती. नंदिनी आज जे काही वागली ते किती भयानक होत. सगळे म्हणतात की ती नाटक करते, पण हे असलं जीवघेण नाटक? नाही, घरी परत गेलं की सगळ्यात आधी डॉक्टर दीक्षितांना फोन करायला हवाय. नंदिनीचा मानसिक आजार हाताबाहेर जातोय आता. आणि आज ती जशी माझ्याशी वागली तशीच उद्या अजून कोणाशी वागली तर? घाबरलीस ना? खरं सांग, नाही घाबरलीस?
तू घाबरलीस ना? ए आज चोर पोलीस खेळायला केवढी मज्जा आली ना, मी तर खूप एन्जॉय केलं. उद्या आपण भातुकली खेळूया, हा तो पण मस्त गेम आहे, मजा येईल तुला. आरोही आय एम सॉरी, हा म्हणजे आज जरा जास्तीच घाबरवून टाकलं ना मी, पण खेळ खेळायचा म्हणजे जिंकायचं असंच मला वाटतं, आणि त्यासाठी मी काहीही करू शकते. म्हणून सॉरी, तुला राग नाही ना आला? नाही ग, आणि तसंही खेळच होता ना तो. मी सुद्धा विसरली आहे, तूही विसरून जा. नंदिनी, काय करतेस तू हे? गॅस जवळ अशी मस्ती नाही करायची. तू हे काय करतेस? तन्मयसाठी कॉफी करते. तू घेणार आहेस? तन्मयसाठी कॉफी मी त्याच्यासाठी घेऊन जाते, म्हणजे मला त्याला सॉरी म्हणता येईल. आलेच